संभाजी महाराज यांचा चुकीचा इतिहास सांगितला जातोय. जिजाऊंच्या संस्कारामुळे शंभूराजे घडले. स्वराज्याचे रक्षण करण्याचे काम छत्रपती संभाजीराजे यांनी केले. शूरवीर संभाजीराजे स्वराज्य रक्षक होते असे मत सुरेश पवार यांनी व्यक्त केले. जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ईशाधीन शेळकंदे, कार्यकारी अभियंता संतोष कुलकर्णी, मुख्य लेखा व वित्ताधिकारी उत्तम सुर्वे, शिक्षणाधिकारी जावेद शेख, शिक्षणाधिकारी सुलभा वठारे, प्रकल्प संचालक उमेश चंद्र कुलकर्णी, व्याख्याते सुरेश पवार, शिक्षक संघाचे नेते म ज मोरे, अनिरुद्ध पवार, राम शिंदे प्रमुख उपस्थित होते. सर्व लढाया जिंकणारा राजा वयाच्या 16व्या वर्षी पहिली लढाई जिंकणारे शंभूराजे हे स्वराज्याचे रक्षक होते. वयाच्या 9व्या वर्षी हजरजबाबी असणारे राजे छत्रपती संभाजीराजे यांच्याकडून एक दिवसाचा किल्ला घेऊ म्हणणारे शहाबुद्दीन खानला 2.5 वर्षे किल्ला घ्यायला लागले. औरंगजेबाने शहाबुद्दीन खानला लेखी प्रश्न विचारला होता, एक दिवस किती वर्षांचा आहे. छत्रपती संभाजीराजे न्यायधिष्ठित राजे होते, स्वाभिमानी होते, छात्रधर्म अजरामर करणारा तो राजा होता. गुजरातमध्ये राहणारी गुजराती, बंगालमध्ये बंगाली, तसा महाराष्ट्रात राहणारा मराठा आहे असेही सुरेश पवार यांनी सांगितले. शहाजीराजे भोसलेंनी संकल्प केला, चंद्रवासाने स्वप्न बघितलं, शिवाजी राजांनी ते स्वप्न सत्यामध्ये उतरवलं आणि या सगळ्यांच्या बद्दल एक आदराची भावना निश्चित झाल्याला तुमच्या माझ्या सगळ्यांच्या मनामध्ये आहे. पण दुसऱ्या बाजूला मात्र 300-325 वर्षापेक्षा अधिक काळ त्या महाराज सभेच्या माध्यमातल्या दुसऱ्या छत्रपती संभाजी राजांच्या वाट्याला मात्र केवळ आणि केवळ याप्रसंगी बोलताना मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी म्हणाले, हिंदी, संस्कृत, मराठी या भाषेत लेखन केले आहे. स्त्रियांना अधिकार देणारे राजे, साहित्यिक संभाजीराजे, माहिती करून घ्या असे आवाहन सीईओ दिलीप स्वामी यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गुरव यांनी केले तर आभार मराठा सेवा संघटनेचे अध्यक्ष अविनाश गोडसे यांनी मानले. आजच्या कार्यक्रमाला आदरणीय मुख्य कार्यकारी अधिकारी स्वामी साहेब, आदरणीय मुख्य कार्यकारी अधिकारी गोविंदर सर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी जयंत साहेब श्रीकंद साहेब, तसेच कार्यकारी कर्ता संतोष कुलकर्णी साहेब, उमेश कुलकर्णी साहेब आणि आजचे व्याख्याते पवार सर, गुरुजी सर यांनी आम्हाला चांगलं मार्गदर्शन केलं आहे. या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व कर्मचारी, सदर प्रसंगी जिल्हा परिषद कास्ट्राईब संघटनेचे अध्यक्ष अरुण क्षीरसागर, कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष राजेश देशपांडे, दिव्यांग कर्मचारी संघटनेचे लक्ष्मण वंजारी,
सचिन जाधव, सचिन साळुंखे, सुभाष कदम, सदाशिव पवार, दत्ता मुळे, लक्ष्मण महाडिक, चंद्रकांत होळकर, संतोष जाधव, अप्पासाहेब भोसले, संतोष शिंदे, अजित देशमुख, भूषण काळे, आशिष चव्हाण, प्रशांत लंबे, दत्तात्रय भोसले, प्रभाकर माने, लक्ष्मण काटीकर, श्याम पाटील, राजेंद्र माने, माधुरी भोसले, संदीप खरवस, चेतन भोसले, सचिन चव्हाण, अंबादास सपकाळे, राम माने, राजू व्यवहारे, प्रकाश डोंगरे, परशुराम पवार, दत्ता शिंदे, नितीन मोहिते आदी उपस्थित होते.